कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडियाच्या वतीने नगरपालिका वाचनालयास 102 पुस्तके भेट देण्यात आली आहे। कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया सेलच्या वतीने कोपरगाव नगर परिषद संचालित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय सर्व जाती धर्मातील ग्रंथ कादंबऱ्या महापुरुषांच्या जीवनावर आधारित व राजकीय नेत्यांच्या जीवनावर आधारित लेख कथा संग्रह तसेच HP तसेच MPSC UPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तक अशा विविध पुस्तकांचे अनमोल अशी भेट देण्यात आली आहे। यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया सेलचे आभार मानत या अनमोल पुस्तकांचा सर्व वाचकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी धरमशेट बागरेचा युवक शहर अध्यक्ष नवाज कुरेशी सुनील शिलेदार रावसाहेब साठे माजी नगरसेवक रमेश गवळी चंद्रशेखर म्हस्के सागर लकारे प्रकाश दुशिंग दिनकर खरे आकाश डागा फिरोज पठाण रहमान कुरेशी रावसाहेब साठे अनिरुद्ध काळे राजेंद्र शेलार ग्रंथपाल महेश थोरात मदतनीस सारिका राक्षे इंजिनियर रोहित सोनवणे राजेंद्र खैरनार आदिजन यावेळी उपस्थित होते। कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्यांनी कोपरगाव शहर व तालुका विकासाची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली असे आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय अशोकदादा काळेसाहेब यांच्या 69व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोशल मीडिया सेल यांच्या वतीने कोपरगाव नगर परिषदेच्या वाचनालयात विविध विषयांवरील पुस्तकं सप्रेम भेट या निमित्ताने देण्यात आलेली आहेत। सर्व मिळून साधारणतः 103 ग्रंथ कोपरगाव नगर परिषदेच्या वाचनालयात माननीय CO साहेब गोसावी साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये लहान विद्यार्थ्यांपासून तर MPSC UPSC स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी पुस्तके संतांचे साहित्य सर्व जाती धर्माचे महापुरुष सर्व वैज्ञानिक असतील विविध प्रकारचे योगावरील पुस्तकं असतील त्याचप्रमाणे प्रामुख्याने भारताचे संविधान विविध प्रकारचे महापुरुष त्यामध्ये शरद पवार साहेब असतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं चरित्र असेल तसेच अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा फुले माता रमाई अहिल्याबाई होळकर असे विविध महापुरुष व त्यांची चरित्र या ठिकाणी वाचनालयात उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। या निमित्ताने सर्व कोपरगाववासियांना आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आपण या ग्रंथसंपदेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त जणांनी वाचण्यासाठी प्रवृत्त व्हावे याद्वारे आम्ही असाही संदेश देऊ इच्छित आहोत। माननीय माजी आमदार अशोकराव काळेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाचे जे मस्के साहेब आहेत त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून कोपरगाव नगरपालिकेच्या वाचनालयासाठी ही जी काही ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिली आहे प्रथमतः मी त्यांचे खूप आभारी आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आता ही नवीन वास्तूमध्ये वाचनालय हे चांगल्या प्रकारे सुरू झालेलं आहे। अजूनही पुढे फर्निचरची आपूर्तता आहे त्याबाबतही आम्ही काही निर्णय घेत आहोत आता अलीकडच्या काळात। नंतर जे काही स्पर्धा परीक्षेचे किंवा ज्याकडे अभ्यासाची सोय नाही आहे घरी अशांना एक अभ्यासिका केंद्र आम्ही इथं लवकरच काही काळ सुरू करणार आहोत। आज ह्या ज्या उपक्रमातून जे काही आम्हाला पुस्तकं मिळालेले आहेत त्यांचे आम्ही पालिकेच्या वतीने खूप आभारी आहे आणि मी नागरिकांना या निमित्ताने आवाहन करेल की आपल्या जे काही आनंदाचे क्षण आपल्या आयुष्याचे येतील त्या क्षणाच्या कृत्यार्थ आपण अशा स्वरूपाचे पुस्तकं घेऊन जर या लायब्ररीची ग्रंथसंपदा जर वाढवली तर ते निश्चितच या शहरासाठी आणि वाचनासाठी वैभव पात्र अशी घटना राहील। धन्यवाद। माननीय सचिव माननीय श्री धर्मशेठजी बागरेजा सोशल मीडियाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी म्हस्के नगरसेवक सन्माननीय सुनील गोसुदार शिलेदार युवकचे शहराध्यक्ष सन्माननीय नवाजभाई कुरेशी सर्वच आकाजी डागा माजी नगरसेवक खरे साहेब त्याच्यानंतर श्री
आमचे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी फिरोज पठाण सर्वच आज आपण कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय अशोकदादा काळेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाच्या वतीनं आज या ठिकाणी लायब्ररीला पुस्तकं दिलेली आहेत। गेल्या अनेक वर्षापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं चंद्रशेखर म्हस्के असतील त्यांचे सर्व टीमवर्क असं की सातत्यानं चांगले उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतात आणि गेल्या वेळेस दादा असताना त्यांनी चंद्रशेखर भाऊंनी शब्द दिला होता साहेब या ठिकाणी वाचलं झाले होतं काय मला का पुस्तकं जी काय लागतील ती त्या ठिकाणी मी देणार आणि आज त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हा शब्द पूर्ण केला की पुस्तकं देत असताना म्हणजे त्यांनी एक पुस्तकं जे आहेत ते सर्व सामायिक आहेत सर्व जाती धर्माचे आहेत आणि जेणेकरून आज या ज्यांना गरज आहे ज्यांना या ठिकाणी आज एम पी सी यू पी सीच्या परीक्षा देतात त्यांच्यासाठी सुद्धा यांनी त्या ठिकाणी पुस्तके दिलेली आहेत। सर्व जे काही आजार असतील मधुमेहासारखे आजार असतील अनेक क्षेत्रात काम करणं उपयुक्त अशी पुस्तकं या ठिकाणी दिली आहेत। संविधान सुद्धा दिलेलं आहे कैलासवर शंकरराव काळेसाहेब यांच्या जीवनात पुस्तक सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। या ठिकाणी ज्यावेळेस पुस्तकं बघितल्यानंतर लक्षात येतं की चंद्रशेखर भाऊंनी समावेश असा या ठिकाणी सर्व साधलेला आहे का सर्व क्षेत्रातील जाती धर्मातील असेल राजकारणातील असेल आयुर्वेदिक असेल राजकीय क्षेत्रातील असेल एम पी सी यू पी सी विद्यार्थी क्षेत्रातील असेल सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी उपयुक्त होईल असं या ठिकाणी पुस्तिका त्यांनी सादर केलेली आहे। निश्चितपणे शिवसाहेब या तुम्ही या चांगल्या पद्धतीचा आज वाचनालय चालू केलेलं आहे शिवसाहेबांनी अनेक संकल्पना शिवसाहेबांच्या विचार झाले आहेत। निश्चितपणे आपण या पुढील कालखंडामध्ये शिवसाहेब तुमच्या या जी संकल्पना आहे ती संकल्पनाच्या कोपरगाव शहरातील तालुक्यातील विद्यार्थ्यांना सातत्याने त्याचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही की चांगले विद्यार्थी एक चांगलं वाचन या ठिकाणी कोपरगाव शहराला लाभेल आणि यापुढील कालखंडामध्ये सुद्धा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून माननीय आमदार अशोकदादा काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनातून सातत्याने आम्ही या वाचनाला सहकार्य करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू यापुढील काळामध्ये सुद्धा असंच आपण या ठिकाणी सहकार्य राहील या ठिकाणी गवाही देतो थांबतो। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा।